त्यांना आपलीच भाषा कळते, त्यांना दुसऱ्यांची भाषा कळत नाही। माझी भाषा कशी आहे माहिती आहे तुम्हाला? ऐकत असत नाही तुम्ही? हां, मग आपला दणका टप्प्यात आला का वाजीलाच। माझ्याकडे एक मंत्री आले आणि मला म्हणाले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही। मी म्हणलं नका देऊ, पण नाहीच कारण तर सांगायला लागल। तुम्हाला जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे असले तर कायदा पारित करावा लागल, तो आधार घेऊन कायदा पारित केला तरच तो कायदा टिकल, नाही तर टिकणार नाही। ठीक आहे म्हणलं, देऊ नका आम्हाला, पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या। ओबीसी आरक्षणात तुमची जात गेली त्यावेळेस काय आधार घेऊन आत गेली, एवढंच उत्तर द्या। उत्तर नाही। मंडल कमिशनना 90 ओबीसींना आरक्षण लागू केलं, त्यावेळेस ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या होत्या त्या जातीची पोट जात म्हणून यांची जात त्या आरक्षणात घातली। कागद नाही, काय नाही, अहवाल नाही, समिती नाही, एका रात्रीत आरक्षणात गेली। मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणलं की समिती लागते, आयोग लागतो, कागदपत्र पाहिजे का? 1967 ज्यांना तुम्ही आरक्षण दिलं, कोणाकोणाला आधार घेऊन आरक्षण दिलं याचं उत्तर सरकार देईल का? याचं उत्तर नाहीये, कारण जातीची फक्त यादी झाली आणि 67 सगळ्यांना आरक्षण दिलं। राहिलेल्यांना मंडल कमिशननं 88-89 मंडल कमिशन गठीत केला। आपले काय झाले बरं का आपलं मराठ्याचं? आपल्याला टाईमच नाही आणि समजून बी घ्यायचं नाही, नुसता ढिंगाणा गोंधळ, याच्यातच आपली अर्धी पिढी व्हायला गेली। ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ना, ते रातचेच आरक्षणात घेतले, सकाळी नोकऱ्या सुद्धा लागले, तुम्ही नुसते बघत राहिले। कारण आपल्यात ऐकून घेण्याची क्षमता नाही, दूरदृष्टी नाही, नुसता ढिंगाणा घालायचा आणि गोंधळ करायचा बस, याचं धन्यता मानली आणि पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या। आता मराठा कुठं घराघरातून उठलाय, आता कुठं तरी मराठ्यांच्या पत्रात आता आरक्षण पडणार आहे। मंडल कमिशननं 88 ज्या जाती घातल्या, 88 गठीत झाला आणि 90 ओबीसींना आरक्षण सुरू झालं। मंडल कमिशनला 3 कामं सांगितली होती। पहिलं काम, ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्यांची यादी तयार करा। 2, ओबीसींची जनगणना करा। 3, ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्यांना मागास सिद्ध करा। मंडल कमिशननं यातलं एकही काम केलेलं नाही। पूर्वीची ओबीसीची यादी उचलली, इंग्रजांना केलेले जनगणनेचा सर्वे 1931 उचलला आणि जशाला तसा अहवाल व्हीपी सिंग सरकार समोर मांडला आणि ओबीसींना 14% आरक्षण सुरू झालं। तेच आरक्षण 94 30% झालं, याचा अर्थ लोकसंख्या 60% झाली। थोडा वेळ बोलू का, आहे का टाइम तुम्हाला? गडबड तर नाही काय? रातभर बोला, मग मी चला का उद्या सकाळी? मंडल कमिशननं 14% आरक्षण लागू केलं, 94 ते 30% झालं, याचा अर्थ कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजे 30% दिलं म्हणजे यांची लोकसंख्या 60%। 4 वर्षात 60% लोकसंख्या झालीच कशी? नाही कळलं का तुम्हाला? 90 उदाहरणार्थ
मी आज दहीवडीचा रहिवासी आहे. 90 मी ग्राम पंचायत मध्ये गेलो आणि सरपंचाला सांगितलं माझे 4 सदस्य आहेत याची नोंद घ्या. सरपंचानं त्या 4 माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची नोंद घेतली. 4 वर्षानं पुन्हा मी त्याच ग्राम पंचायत मध्ये गेलो. सरपंच पण तोच होता. त्याला सांगितलं माझे 60 सदस्य आहेत याची नोंद घे. मी काय फॅक्टरी टाकली काय? तुमचे 60% लोक झालेच कसे? मराठ्यांच्या मुळावर घाव घालून त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्ही वरच 16% आरक्षण बळकावलं ते आम्हाला पाहिजे. तुमचं तुम्ही घ्या, आमचं आम्हाला द्या. ओबीसीच्या 1% धक्का लागता कामा नये. या मताच्या मराठे आम्ही आहेत. पण वरच 16% तुम्ही कशाच्या आधारावर घेतलं याच उत्तर मला पाहिजे. याच उत्तर सरकारकडून आहे. त्या वरच्या 16% आरक्षणाचे 9 उपवर्ग बनवलेत. एका रात्रीत 1 उपवर्ग बनवायचा असला तर समितीची शिफारस लागते, तरच उपवर्ग बनवता येतो, नाहीतर उपवर्ग बनवता येत नाही. खैरात असल्यासारखं एका रात्रीत सगळं आरक्षण वाटून टाकलं. त्यातही मराठ्यांचं काय मत नाही. घ्या तुम्ही 30%, हरकत नाही. पण आम्हाला हिशोब सांगा. त्यांचं म्हणणं आहे त्या साहेबाचं, आमची लोकसंख्या 60% म्हणते ती. ते एकटेच म्हणते, आमच्या गावात त्याचं एक घर नाही, तरी ते 60% एकटाच. त्यांचं नाव नाही घेत सध्या मी. त्याचं कारण सुद्धा तसंच, त्यांनी स्पष्ट सांगितलं. मा एकट्याच्याच मागं लागले म्हणले सगळे दिले सोडून. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. विषय संपला. तुमचा मराठा आरक्षणाला विषय विरोध नाही, आमची तुमची काही दुश्मनी नाही. विषय संपला. त्यामुळे मी त्यांचं नाव घेत नाही. त्यांनी कटबल सुरू केलं, आपला दंका सुरू झालाच म्हणून समजत. आपण भेद पीत नसतो कोणाला. मराठा आरक्षणाच्या विरोधात तो कोणी बी येऊ, मग ते कोणचा पक्षाचा असू, त्याला सुटते ना. कारण आम्ही तुमच्यामध्ये बोलत नाही. तुमची राजकीय प्रवास करत असताना, तुमची प्रतिष्ठा आणि मान वाढवताना माझ्या मराठ्यानं कधीच तुमच्या जात बघितले नाही. कधीच तुम्हाला आपलं बनवून बघितलं आणि तुमचा मान सन्मान राजकारणात वाढवला. 75 वर्षात असा एकही पक्ष नाही की त्याला मराठ्याने मोठं केलं नाही. त्या पक्षातला असा एकही नेता नाही की त्याला मराठ्याने मोठं केलं नाही. कारण मराठ्यानं आपले तुम्हाला म्हणलं, तुमच्या जात कधीच बघितले नाही. आज आमच्या लेकरावर मरण्याची वेळ आली. आमचा उपकार फेडायचा सोडून तुम्ही म्हणता आरक्षणात येऊ नका. किती खातो एकटा? 30% आरक्षण तूच खातो. ओपन मध्ये तूच येतो, EWS मध्ये तूच येतो. खातो किती? आता नाही, हे चालणार नाही. आता पुन्हा पुन्हा सांगतो, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही. पण कायद्यानं जेवढं दिलंय तेवढं घ्यायचं, उर्वरित आम्हाला द्या. तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आहेत, त्यात काहीच अडचण नाही. बत आता तर पाठी आयोगानं एक सर्वे केलाय. 37% लोकसंख्या. 37% अर्ध 32% होतच कस काय? म्हणजे आम्हाला लगेच काही कळत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? 1.5 वर्षापूर्वी सर्वे झालाय. 37% लोकसंख्या दाखवली. कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% आरक्षण दिलं पाहिजे. घटना सांगते 100% दिलं पाहिजे. फक्त 100% SC आणि ST कायद्यानं 50% दिलंय. मग 37% लोकसंख्या म्हणल्यावर त्याचा अर्ध होतं
32%? कोणचा गणित शास्त्रज्ञ तुम्ही आणलाय? काय अडचण आहे की खडकोपऱ्या? ते नाही रेटायचं आपल्याला, 30 रुपये आहेत म्हणून ते रेटत नसते. इतक्याला देणार नाहीत आपल्याला, एकट्याला आरक्षण घेऊन आले ते. ही दरी फक्त नेत्यांना निर्माण केली, त्यांचे 2-4 झिजवर ते काय आपण खालच्या ओबीसी बांधावर जोडून देणार. ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आजही म्हणतो मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षणापासून लांब ठेवायचं नाही. आत्ताही अंतरवालीच्या कार्यक्रमात करोडांना मराठा आला होता, लाईट बंद झाली, प्यायला पाणी नाही. ओबीसी बांधवांना, दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना आणि धनगर बांधवांना विहिरीतून पाणी शिंदून मराठ्यांना पाणी भाजलं त्या दिवशी. आजही आमचं एकमेकावर तेच प्रेम आहे आजही. आणि वरचे त्यांचे 2-4 जण आहेत, ते काय आमचं त्यांचं जुळून द्या. आणि आमचे पण आहेत 2-4, आमचे काय लय धडायचे नाहीत. परंतु मायबाप महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही, कारण एक गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य आपलं आहे, यांचं नाही. या ओबीसी बांधव, मराठा बांधव किंवा सगळ्या जाती धर्माच्या बांधवांचं हे राज्य आहे, यांचं ऐकून आपण एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्रीत एकत्र येत होते. सकाळचा दिवा कोणाकडे आणि संध्याकाळी कोणाच्या गाडीवर चढलाय कोणालाच मेळ लागत नाही. ज्यांचे 40-40 वर्ष विचार पडले नाही, ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी एका रात्री तीक झाले आणि दिवे सुद्धा बदलले. मला एक फोन आलता, वडीकाळ्याचं आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस एका मराठा बांधवाचा मला फोन आला. ते म्हणले, तुमच्या आंदोलनात काय ठरलं? ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला लागू करायच्या, असा कोणचा मंत्री म्हणला. आपलं कसं असतं, डायरेक्ट ओपन, आंधारात फिरत नाही. लगेच फोन लावला, स्पीकर ऑन केला, तर मंत्र्यांना म्हणलं, भाऊ तुमचं नाम तर ठरलं होतं ओबीसी सवलत लागू करायचं, त्याचं काय झालं? ते म्हणला, मी माझी झालो आता एका रात्रीत, माझ्या सुद्धा जनातरांना विचारच्या कोणा संख्येला 15 दिवसात सरकार बदलत. मग यांच्या प्रत्यक्षासाठी जर हे एकत्र येत असले तर तुमचे आणि आमचे मतभेद फक्त बांधव फोडण्याचे असतील, याच्यापेक्षा नसतील. स्वतःच्या मुलासाठी आपण का एकत्र येऊ शकत नाही? आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला खूप वेळापासून तुम्ही बसलेला आहात, तुम्हाला लय वेळ मी तटकळून ठेवलं नाही पाहिजे, कारण मी दुसरं तर काय मागू शकत नाही आणि देऊ पण शकत नाही, पण तुमची उशीर झाल्याबद्दल दिलगिरी मात्र व्यक्त करू शकतो. कारण परिस्थिती तशी झाली, मी तरी काय करणार. शिवनेरीपासून निघालोय, जर गाडी नाही थांबवली तर लोक गाडीच्या पुढे झोपायला लागले डायरेक्ट. मग मी जर मराठा रस्त्यात उभा असला तर त्यांना डावलून पुढे जाऊ शकत नाही, कारण माझी ती मराठ्याची औलादच नाही की मी मराठ्यांना डावलून पुढे जाऊ. म्हणून मला प्रत्येक गावात उशीर होतोय. आपल्या पाठ 5-5 वाजता सुद्धा सभा झाल्या, पाठीमागत म्हणले, तुमच्या इकडे बी म्हणलेत वाटत, आमच्या इकडे बी म्हणलेत, उगा नादाला लागू नका म्हणा, चाललंय चलून द्या. म्हणले, त्यांचं सरकार होतं तेव्हा कुठे गेलं ते कोण, आमचं आलं की सुरू झालं. तुम्ही असे 40-40 जण एकत्र करता ना, तुम्ही कवळा येता आणि त्याला आम्ही काय करावं? आता तोही फरक सांगतो. साष्ट पिंपळा झाला, राज्यव्यापी ठे आंदोलन महाविकास आघाडीच्या काळात झालं. 3.5 महिने आम्ही त्यांच्याशी झुंज दिली, ऐक म्हणा तो कोण आहे देवता विरोध करणार आला. आणि आता यांचा आलं, यांच्या विरोधात लढतो, याचा अर्थ आम्ही मराठ्यांचे प्रामाणिक आहेत, पक्ष पक्षाला मोजत नाहीत आम्ही कोणत्याच, कारण त्यांच्याही विरोधात आम्ही लढलो, यांच्याही लढतो, कारण आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहेत. आम्हाला कोणाच्या सत्यशकी देणं घेणं नाही. माझ्या जातीच्या पोरांचे इथं मुर्दे पडायला लागले, त्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून आम्हाला हे आंदोलन आम्ही उभा केलं. मराठ्यांनो, ही संधी आली हिचं सोनं करा, कारण सरकारनं आपल्याकडून वेळ घेतलाय, आपण सरकारला दिलेलं नाही.
कारण ज्यावेळेस मंत्रिमंडळ मुख्यमंत्री साहेबांसह आले त्यावेळेस आमच्या चर्चे दरम्यान ठरलं तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे कायदा पारित करून आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. त्यामुळे वेळ आपण दिलेला आहे, त्यांनी घेतलेला आहे. 24 तारखेच्या आज त्यांना आरक्षण द्यावाच लागणार आणि ते कसे देत नाहीत ते आपण बघू, त्याची काळजी करू नका. फक्त तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, आंदोलन करताना शांततेत करायचे, कारण या शांततेचं युद्ध रोखण्याची शक्ती या राज्यात आणि देशात कोणाचंच राहिलेली नाही. म्हणून आंदोलन शांततेत करायचं. तुम्ही जर उद्रेकाने जाळपोळ केली तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर केसेस होणार, मग पुढे त्यांना परत शिक्षणात नोकरीत अडचण येणार. त्यामुळे कुणीही उद्रेक करायचा नाही, शांततेत आंदोलन करायचं. दुसरा, मराठा आरक्षणासाठी मराठ्याच्या एकाही पोरानं आत्महत्या करायची नाही. जर पोरच मरायला लागले आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला, आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग काय? या गोष्टीची जे जागृत ते सगळेजण करा. सरकारला काय डावा टाकायचे टाकू द्या, त्यांचे मोडायला पण खंबीर आहेत. त्यांनी माझ्यावर 2-3 डावा टाकले, तुम्हाला माहिती आहेत का? एकदा हल्ला केला तो पण डाव उधळून लावला. त्यांनी दुसरा माझ्यावर असा डाव टाकला, त्यांचं डॉक्टरच आलं मला तपासायला, आणि ते डॉक्टर म्हणतो याला किडनीच नाही. मला आज आम्ही फुल टेन्शन मध्ये आलो ना, माझ्या बापाने मला तपासलं नाही एखाद्या वर मला किडनी कस काय नाही, आणि एक या किडनीवर मी 35 उपोषण केलीच कस काय. उपोषण सुटलं, डॉक्टर म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिल्या किडन्या बघा आहेत का? डॉक्टरने किडन्या तपासल्या, दोन्ही निघाल्या. मग पहिलं का जनावराच्या मागचं लावलं होतं का? यांनी काहीही डाव टाकू द्या, आपण पुरे उदाळे हे काही ठेवला नाही. इथून पुढच्या काळात तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात आणि तुमच्या सर्कलमध्ये उद्या सकाळपासून तयारी सुरू करा. आपलं सगळं ओपन असतं, आपण कोणाला मोजीतच नाही. काय करायचं ते समोर पाठीत पिठीत खंजीर खुपसायचा नाही, गद्दारी करून धोका करायचा नाही. सरळ सांगायचं काय करायचं. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी कामाला लागायचे. मला आधी सांगा तुम्हाला आरक्षण पाहिजे का, वरात करू सांगा. तुम्ही सगळ्यांनीच हात वर केले, तुम्ही आरक्षण घेतले सोडित नाहीत का? मग आता उद्या सकाळपासून तुम्ही तयारीला लागायचं. सर्कलसह प्रत्येक सर्कलच्या गावात, एका सर्कलमध्ये जे गाव येते त्या गावातल्या घराघरातल्या माणसाला जाऊन भेटायचं. त्याला 3 गोष्टी सांगायच्या. 1, मराठा आरक्षण कशासाठी पाहिजे हे त्याला समजून सांगायचं. 2, आपण एकत्र काय यायचंय हेही त्यांना समजावून सांगायचं. 3, कोणीही उद्रेक जाळपोळ करायचे नाही, शांततेत आंदोलन करायचं, आत्महत्या करायची नाही हे प्रत्येक घराघरात समजावून सांगायचं. आणि सर्कलची सर्कल एक करून ठेवा. तुम्ही म्हणताना आता सर्कल एक करून ठेवली, पण पुढं काय करायचं, पुढं काय करायचं हे मी 22 तारखेला सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची दिशा 22 तारखेला महाराष्ट्राची ठरवायची. फक्त एकच सांगतो, आंदोलन शांततेत करायचं. आणि सरकारला बी या दहीवडीतून जाहीर सांगतो, ते मी जवळ झोपत नाहीत तोवर ते मी झोपत नाहीत, मला चांगलं माहिती. ते तोवर टिळा बघत, कारण त्यांच्यात लोक मला सांगत सगळे काय त्यांच्याच आहेत का काय, मला काही मानणार आहेत त्यांच्यात. ते म्हणते तिरची भाकरी जर खायला लागली मुंबईत तर गप्पा मारता मारता त्यांचे विषय चालतात. त्याच्यातला एक जण सांगतो मला, रात्री अशी चर्चा चालली होती, बेकार आंदोलक लागला म्हणते, ती लयत नाही बार माथ्याचा आहे, ऐकतच नाही कोणाच, कारण मी तुमचं ऐकण्यासाठी आंदोलन नाही उभा केलं, माझ्या जातीला न्याय देण्यासाठी उभा केलंय, तुमचं ऐकण्यासाठी नाही. आपल्याला 22 तारखेला आपली दिशा ठरवायची, 24 तारखेला त्यांचे 40 दिवस पूर्ण होते. इतकं शांततेचं आंदोलन हे राहणार
की शांततेचं आंदोलन हे युद्ध ना सरकारला पेलणारे ना झेपणारे दोन्ही पण नाही, झेपणार पण नाही आणि पेलणार पण नाही, पण आंदोलन शांततेत होणार आणि आरक्षण तराने घेणार, त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. एक घंट्याचा जरी वेळ मागितला तरीही सरकारला दिला जाणार नाही, एक घंट्याचा सुद्धा नाही. फक्त आता सावध व्हा, जशी सरकारची कोंडी झाली तशीच आपली सुद्धा कसोटी. आपल्यालाही सोपं नाही, आपल्यालाही आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी लढायचंय, म्हणून रात्रंदिवस एक करा, मराठा समाज जास्त ताकदीचा एकजूट करा. फक्त शांततेत आंदोलन करायचे, उग्र आंदोलनाला आपलं समर्थन नाही, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. या शांततेच्या आंदोलनानं निर्णयाच्या प्रक्रियेत मराठा आरक्षण आणून ठेवलंय. तुम्हाला काही केलं तरी आरक्षण पाहिजे, तुम्हाला बाकीचं देणं घेणं नाही. तुम्ही फक्त शांततेत आंदोलन करा, हे कसं आरक्षण देत नाही ते आपण बघू, त्याची तुम्ही काळजी करू नका. जाताना लय वेळ घेण्यापेक्षा एक महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. आरक्षण सांगितलं, मी सगळंच सांगितलं, सांगितलं का नाही, समजून बी सांगितलं. आपल्यातले खोडीचे लोक आहेत, समजून सांगत नाहीत. त्याला जर विचारलं का सांगत नाही समजून, तो म्हणतो त्यालाच कळायला तो माझ्याकडे यायचा नाही. म्हणजे बघा, याच्याकडे लोक यावात म्हणून समजून सुद्धा सांगत नाही, म्हणून आपण डासा सुद्धा माझ्याकडे टाइम देत नाही, खायला काही मिळत नाही. म्हणून ते दुसरी पार्टी बघतो पण आपल्याकडे येत नाही, कारण आपल्यात काय राहिलंच नाही. मायबाप मराठ्यांनो, ही संधी आलेली सोडू नका, कारण इथं ना माझा स्वार्थ आहे ना तुमचा, इथं घराघरातल्या मराठ्यांचा स्वार्थ आहे. त्यामुळे सगळे एक विचारानं राहा, मतभेद होऊ देऊ नका, शांततेत आंदोलन करा. 22 तारखेला आंदोलनाची आपली दिशा ठरणार आहे, त्याच पद्धतीनं सगळे आंदोलन करा. आणि एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात या आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा, हीच विनंती करायला तुमच्याकडे आलोय. गाव ना गाव जोडा, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. तुम्हाला शब्द देतो की मी जर एकदा शब्द दिला तर मी बदलत नाही, माझ्या परिसरातल्या लोकांना माहिती. तुम्हालाही शब्द देतो, एक इंच भरही आरक्षण घेतल्याशिवाय माग आटणार नाही. मी माझ्या जातीशी कधीच गद्दारी करू शकत नाही, कारण मी ज्या समाजाला मायबाप म्हणलं त्या समाजाशी मी कधीच गद्दारी करणार नाही. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती, एवढंच सांगतो संपेतो आता, कारण तुम्हाला लय वेळचं बसलंय आणि मला मी झोपायला आलं, कारण मी सकाळपासून फिरवतोय. मला जर मराठा समाजाची गद्दारी करायची असती तर मी त्यांना मायबाप मानलं नसतं. दुसरं, आजकालच्या दुनियेत एखाद्या मंत्र्याने आमदारांना जर खांद्यावर हात टाकला ना, माणसं दुसऱ्या दिवशी एकामेकाला नीट बोलतच नाहीत. आपल्यापाशी अख्खं मंदिर मंडळ बसलं होतं. तरी इंच भरही नियत मी माझ्या जातीसाठी माझी ढळू दिली नाही, इंच भरही, कारण या जातीशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी मरेपर्यंत मराठा समाजाची गद्दारी नाही करू शकत. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन आहे. पण आता एकजूट ठेवा, मतभेद होऊ देऊ नका, आणखीन एकजूट वाढवा, गावाचे गाव उठवा, पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबायचं नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि मला जाताना रस्ता द्या नाही का. आवाज मानदेशाचा.